किती मस्त बनलेलं आहे आपल्याला मटण. आणि हा मटण इतकं सुगंध सुटलेला आहे घरात की लगेच जेवावं असं वाटत आहे. बघा किती छान मस्त वडे मालवणी स्पेशल बनवले मी. आता मुलाला मी देणार आहे जेवण. हाय फ्रेंड्स, कसे आहात? मजेत आहात ना? आम्ही पण मजेत आहोत, तुम्ही पण मजेत राहा. तर फ्रेंड्स, आज आहे संडे आणि मी आणलं आहे मटण. आणि मी मटण, मी चिकन खाते आणि ते पण देसी म्हणजे गावठी, बॉयलर खात नाही. पण आज मी माझ्या मुलासाठी स्पेशल असं मटण आणलेलं आहे आणि मी थोडंच असं बनवणार आहे. अगदी ग्रेव्ही पण नाही आणि अगदी जाडसर पण नाही, हे बनणार सुकं पण नाही बनवणार, ते बनवणार मसाला मटण. आणि त्याची रेसिपी आता आपल्याला पाहिजे आहे आणि मी मटण आणलं ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, दाखवते तुम्हाला. तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. आता मटणसाठी ना मी तुम्हाला मसाले माहीतच आहे, चिकन त्या जसं आपण चिकन लागालतो ना त्याचप्रमाणे मटणसाठी आपण मसाला बनवणार आहे. हा कांदा आहे ना 2 ते 3 मी चांगले आता लालसर भाजून घेणार आहे तेलावर. आणि हे आहे सुखं खोबरं, हे पण मी चांगलं असं भाजून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आणि हे आहे ओलं खोबरं अर्धा वाटी. ही मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि अद्रक आणि लसूण असे हे घेतलेलं आहे. ह्याची मी पेस्ट बनवणार आणि वेगळी ठेवणार. आणि हे हा जो हे आहे वाटण ते वेगळं वाटणार आहे. आणि प्रथम आपण हे सगळं भाजून घेऊया. हे भाजून घेतलेलं आहे ओलं खोबरं, पण मी चांगलं लालसर भाजून घेणार आहे. आणि त्यानंतर आपण मटण बनवणार आहोत. हे बघा, ही मी जवळजवळ स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. हे बघा, थोडीशी चरबी मी घालायला सांगितलेली आहे, त्यामुळे आपलं मटण छान बनतं. मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. हे जवळजवळ 400 ग्रॅम आहे आणि एकट्यालासाठी हे बस आहे, कारण माझा मुलगा एकटाच खाणार आहे, मी खाणार नाही आहे. त्याला आता आपण मसाले लावून घेणारच आहोत. मगाशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हे मी जे खोबरं आहे ना ते खोबरं मस्तपैकी असं लालसर भाजून, कांदा आणि खोबरं लालसर भाजून घेतलेलं आहे. सुखं खोबरं पण मी थोडंसं घालणार आहे. आणि ह्याची आता मी ग्रेव्ही बनवणार आहे, पेस्ट बनवणार. आलं लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि ती ह्याला लावून ठेवणार प्रथम आणि मसाले लावून ठेवणार. तर चला आता प्रथम मी हे ग्रेव्ही करून घेते. आता प्रथम आपण मीठ घालून घेऊ. मीठ घातलेलं आहे मी. आणि त्यानंतर आपण हे लिंबू आहे ना ते लिंबू पण आपण घालून घेऊया. रस, लिंबाचा रस, अर्धा लिंबाचा रस मी घालून घेतलेला आहे. आणि आता आपण हे आलं लसूण पेस्ट आणि मिरची वगैरे सर्व घेतलेले होते त्याची पेस्ट आपण याला घालून घेऊया, म्हणजे आपल्याला मॅरिनेट चांगलं होईल. थोडीशी हळद घालूया आपण, 1 चमचा हळद. आणि इथे घालूया मालवणी 1 चमचा, तात्पुरता घालूया, नंतर आपल्याला घालायचे जाईल मसाले. आता आपण ना हे एकजीव करून घेऊया. हातानेच मी एकजीव करते, म्हणजे आपलं ते 10 ते 15 मिनटं किंवा अर्धा तास ठेवला तरी चालेल, म्हणजे ते आपले मसाले चांगले लागले जातील, मटणला मॅरिनेट होतील. माझ्या मुलाला आणि माझ्या मुलीला पण मटण खूप आवडतं, पण मी नॉर्मली नाही खात, मला नाही आवडत. तर आता हे मसाले आपण लावून घेतलेले आहे. 15 ते 20 मिनटं आपण बाजूला ठेवूया. आणि आता आपण हे मी वाटण आहे ना ते वाटून घेणार आहे. तर 15-20 मिनटं झाली की आपण ते फोडणीला देऊया. हे बघा, सुकं खोबरं आहे ना ते मी प्रथम असं मिक्सरला लावून घेतलेलं आहे. बघा, पाहू शकता बारीक झालेलं आहे. मग आता आपण हे आहे ना सर्व खोबरं आहे ना ते ह्यामध्ये घालून घेऊया आणि एकत्र त्याचं वाटण बनवणार. आता ह्या वाटण्यामध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल कमीच घालावं, कारण मटणाला चरबी असल्यामुळे तेल सुटतं. आता आपण या कांदा घालून आणि लसूण घालून घेऊया. कांदा लसूण मी घातलेला आहे आणि असं चांगला हा परतून घेऊया.
आता आपण ह्यामध्ये खडे मसाले घालूया थोडेसे. मी थोडेसे खडे मसाले घालून घेतलेले आहेत, ते पण आपण तापून घेऊ. चांगले परतल्यानंतर आपण आता घालणार आहोत मटण. आता आपण मटण घालून घेऊ. चांगलं असं परतून घेऊया ते. खरं म्हणजे हे कुकरमध्ये 2 शिट्यामध्ये पटकन शिजलं असतं, पण आपण शिजून घेतलेलं मटण आणि कुकरमध्ये शिजवलेलं मटण ह्यामध्ये खूप डिफरन्स आहे, म्हणजे चव थोडी वेगळी होते. आणि आपण जर टोपामध्ये शिजवलं ना तर खूपच चव चांगली येते त्याला. आता आपण थोडा वेळ झाकण मारून शिजून घेऊया. आता आपण ना ह्यामध्ये मसाले सर्व घालून घेऊया. मी घालते आहे मालवणी स्पेशल आणखी 2 चमचे, 2 ते 3 चमचे घालून घेऊया. त्यानंतर मी घालणार आहे गरम मसाला. आणि ह्यामध्ये घालणार आहेत मी काजू. चांगले मिक्स करून घेऊ. आणि ह्यामध्ये आपण थोडीशी आणखी आला लसूण पेस्ट घालून घेऊया. मी घातलेली आहे पण थोडीशी आणखी घालून घेऊ. आता चांगलं मिक्स करून घेऊया. थोडा वेळ शिजू देऊया आणि नंतर आपण त्यामध्ये गरम पाणी घालायचं. आता आपण चेक करूया. मस्त बघा किती शिजत आहे. बघा आता आपण हे जे आहे ना आपण मिरची कोथिंबीर वगैरे याची जी पेस्ट शिल्लक आहे त्यामध्ये पाणी घालून गरम आपण हे घालून घेऊया. हे मिडियम गॅसवर आपण 15 ते 20 मिनिटं शिजून घेऊया. आता आपण ही पानं आहेत ना ती काढून फेकून देऊया. बाकी मसाले राहिले तरी चालतील. आणखी थोडं पाणी घालून घेऊया कारण कमी होऊ शकतं, कारण ते चांगलं शिजायला पाहिजे. आता मी झाकण मारते आणि शिजून घेते. आता आपण काय करूया, ह्यावर झाकण ठेवूया आणि ह्यावरच पाणी घालून घेऊया आपण, म्हणजे ते चांगलं शिजलं जाईल. मस्त 15 मिनिटं आपण शिजून घेऊया. आता आपण पाहूया काय झालंय आपलं, म्हणजे शिजलं की नाही ते पाहायचं आहे आपल्याला. हे गरम पाणी आहे, सावकाश खाली घ्यायचं. आपण बघूया. हे बघा शिजतंय आपलं चांगलं. ही आपण फोडणीला दिलेली तमालपत्र काढून घेऊया आणि जे खडे मसाले आहेत ना ते पण काढून घ्यायचे. शिजतंय आपलं. शिजलं की आपल्याला नंतर खोबरं घालायचं आहे वाटण. शिजू दे आपलं वाटण.
आता आपण पाहूया बघू झालं की नाही। हे गरम पाण्याचं आता मी स्टॉप करते ठेवायचं। आता बघा, हे बघा मस्त शिजलेलं आहे। आपल्याला शिजलं आहे की नाही ना ते अशा प्रकारे पाहता येते। मी दाखवते तुम्हाला, हे बघा थंड पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये एखादा पीस असेल ना तो पीस घालायचा। हे हा पीस आहे ना तो मी यामध्ये घालते आणि ह्यामध्ये बघायचं हे निघतं की नाही। हे बघा निघत आहे। एक मिनिट पाणी घालते मी। आपल्याला समजतं त्यामुळे आपलं हे बघा थोडं शिजायलाच पाहिजे। अजून शिजलेलं नाही आहे ते। आणखी 5 मिनिटं मी शिजून घेते। निघतंय हे पण आणखी 5 मिनिटं शिजवल्यावर ना चांगलं हे होईल ते। कोपामध्ये जास्त वेळ लागतो आणि आपण कुकरला लावलं असतं ना तर ते 5 मिनिटं शिट्या 2-3 झाल्या असतं ना की आपलं पटकन झालं असतं। पण टोपातली जी चव असते ना ती कुकरमध्ये नसते, त्यामुळे मी टोपातच शिजवलेलं आहे म्हणजे पॅनमध्ये। तर आता आणखी 5 मिनिटं शिजून घेऊया आणि नंतर आपण खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे आपल्याला त्यामध्ये। आता मी हे पाणी हे करून घेते आणि आता आपण खोबरं घालून घेऊया। जे मी वाटण केलं आहे ते वाटण आपण ह्यामध्ये घालून घेऊया। मस्त शिजलेलं आहे मटण। आता खोबरं मी घालून घेते आणि आणखी 5 ते 10 मिनिटं मी शिजून घेते हे। खोबरं घातलेलं आहे आणि घालून घेऊया आणि आता हे शिजून घेऊया। आता आपण हे शिजून घेऊया चांगलं पुन्हा 5 मिनिटं। थोडं थिक व्हायला पाहिजे। चला, आपलं मस्त असं मटण रेडी झालेलं आहे। बघा किती मस्त छानच कलर आलेला आहे आणि सुगंध पण छान सुटलेला आहे। पाहू शकता तुम्ही गरम आहे त्यामुळे मला ते कापड पकडावं लागतं हाताला। हे बघा मस्त असं बनलेलं आहे। आता आपण थाळी वाढून घेऊया। मी त्याच्याबरोबर बासमती राईस आणि वडे बनवलेले आहेत। तर चला आता आपण मस्त असं थोडंसं थिकनेसपणा पण मी बनवला आहे। पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही, असा रसा बनवलेला आहे। तो भाकरीबरोबर किंवा तुम्ही चपातीबरोबर किंवा वड्यांबरोबर खाऊ शकता। आज मी वडे बनवलेले आहे मालवणी स्पेशल। तर चला आता आपण थाळी वाढून घेऊया। हे बघा मस्त असं बासमती जिरा राईस बनवलेला आहे मी। आता मी काढून घेते हे बघा मस्त कुकरमध्ये घेतलेलं आहे बनवून। त्यासोबत हे बघा मालवणी स्पेशल वडे बनवलेले आहेत माझ्या मुलासाठी आणि हे बनवले आहेत हे आहे कांदा लिंबू। आणि आता आपण हे जे मटण बनवलं आहे ना ते आता आपल्या बाउलमध्ये काढून घेऊया। मस्त बनलेलं आहे, मस्त असं झणझणी सुगंध येत आहे आपल्याला। हे बघा किती छान, पाहू शकता तुम्ही मस्त ना आपलं जेवण रेडी आहे मटणाचं। मस्त मटण मालवणी स्पेशल वडे
आणि बासमती राईस रेडी आहे, कांदा लिंबू। हे बघा, चिकन नाही आज बनवला, आज बनवलं आहे मी मटण, आणि माझ्या त्या मुलासाठी बनवलं आहे स्पेशल। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? मस्त ना, छानच मस्त ना, किती मस्त मटण बनलेलं आहे। आज बऱ्याच दिवसांनी मी मटण आणलेलं आहे माझ्या मुलासाठी, मुलाला मी जेवण दिलेलं आहे, मुलगा म्हणाला मस्त झालंय मम्मी मटण। तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला व्हिजिट द्या आणि माझे सर्व व्हिडिओ पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।